कृष्णाने रुक्मी आणि शिशुपालाला जरी पराभूत केलं तरी रुक्मिणीच्या समोर हा आपला पराभव ते मान्य करतील तर ते रुक्मिणी शिशुपाल कसले? त्यांची युद्धाची कुंकुमी सरलेली नाही, म्हणून ते कृष्णाला पुन्हा आव्हान देतात. कृष्ण म्हणतो, तुम्ही तुमची शस्त्र घेऊन आलात तरी चालेल, मी माझ्या वज्र पाहूनही त्याचा प्रतिकार करेन आणि तुम्हा दोघांना पुन्हा पराभूत करीन रुक्मिणीच्या समोरच. त्यावेळी तो सांगतो, मी वज्रमुष्टी रिपुगण चूर्ण करेन. हे आता जे पद आपण ऐकणार आहोत ते कृष्णराव चोणकरांनी गायलंय, की जे गंधर्व कंपनीतले कलाकार होते आणि हरिभाऊ देशपांडे यांनीच त्यांना साथ केलेली आहे. आणि हे पद जे आपण ऐकतोय ते रेकॉर्डिंग प्रत्यक्ष प्रयोगातलं आहे. ऐकूया. मी निश्चित असलो तर तुम्हाला दोघांना भारी आहे. या माझ्या अपचरुष्टी होतो तर खडक हुशार झाला. या माझ्या स्वयंवरासारख्या मंगल प्रसंगाला आल्यानंतर कृष्णाला पहिलं स्वागतच युद्धानी व्हावं लागतं, याची खंत रुक्मिणीच्या वडिलांना म्हणजे भीष्मक महाराजांना. आणि म्हणून ते म्हणतात की मी योग्य ते स्वागत कृष्णा तुझं केलं नाही, याबद्दल मला क्षमा दे. त्याच्यावरती कृष्ण म्हणतो की अहो, यापेक्षा वेगळं स्वागत कसं व्हायला पाहिजे वीराचं. उलट मी विजयी झाल्यानंतर रुक्मिणीचा सस्मित चेहरा जो मला दिसला त्यानेच माझं खरं स्वागत झालेलं आहे. आणि म्हणून त्यावेळी तो सांगतो, आपली भावना व्यक्त करतो, रमणी मजसी निज नाम या गीतामध्ये. आता जे आपण हे गीत ऐकणार आहोत, या गीताचं वैशिष्ट्य असं आहे की हे गीत हरिभाऊ देशपांडे यांनी वाजवलेलं आहे. पण जी बंदिश आपण ऐकणार आहोत, की ज्या बंदिशीवरती, मूळ बंदिशीवरती हे गीत बांधलं गेलं, ती मूळ बंदिश द्रुत त्रितालातली असूनही हरिभाऊंनी इतक्या विस्ताराने वाजवलेली आहे. त्याचं मुळातलं कारण असं आहे की गंधर्व कंपनीत आल्यानंतर हरिभाऊंचे गुण पाहिल्यानंतर गंधर्वांनी तर त्यांना आपल्या मुलासारखं मानलेलं होतच, पण मास्टर कृष्णरावांनी थेट भास्कर व बखल्यांकडनं त्यांना मिळालेलं सगळं ज्ञान समोर बसून हरिभाऊंना शिकवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे हरिभाऊंचे परात्पर गुरु भास्कर बुवा यांनी जे शिकवलं होतं ते सगळं हरिभाऊंच्या बोटातनं बाहेर पडत गेलं. आणि म्हणूनच मास्टर कृष्णरावांची मैफल पुढेही कायम खुलायची ती हरिभाऊंच्या साथी, याच कारण जसंच्या तसं घट्ट बसवलेलं गाणं हे हरिभाऊंच्या जवळ होतं. त्याचं प्रत्यंतर या रेकॉर्डिंग मधून आपल्याला येणार आहे. रमणी मजसी निजधामची मूळ बंदिश होती मथुराना जाओ मोरे काना, ती बंदिश हरिभाऊंनी कशी वाजवली द्रुत त्रितालातली असूनही त्याचा आनंद आता आपण घेऊया. Thank you.
Thank you.
Thank you.
Thank you.